जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. त्यांचं दुःख हलकं करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी एक आई म्हणून मी माझं बाळ त्यांना देऊन एका बाईला मातृत्व देण्याचा निर्णय घेतला. शाल्मलीला कधीच बाळ होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झालाय आणि त्यातून हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. आपण सगळ्यांनी बघितलंय. समजा त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा असेल आणि त्यासाठी आपण त्यांना आपलं बाळ दिलं तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल. यू गाईज हॅव सम ग्रेट थॉट्स मॅन. एनीवे व्हॉट आय वॉन्ट टू से इज तुमच्या ह्या डिसिजन मध्ये मी आणि गौर्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपल्या प्रेमाची प्रेमाच्या सरत्या काळाची मी सांगावी तू ऐकावी कविता आपण अशी जगावी जगण्यातल्या कवितेमधून कविता आपले जीवन व्हावे. आत्ता मी कुठून आणू आंबे हळदीचं लोणचं? कुठून आण, मला काय करायचं? मला आत्ताच्या आत्ता खायचं, तू मला आणून दे प्लीज. यु मीन दोहाळे? ऑब्विसली. रात्री लोणचं अरे समीर, हेल वगैरे काही नाही, त्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचं डोहाळे लागलेत. वैदेही, वैदेही, हा दूध. काहीही न बोलता गपचूप दूध प्यायचंय. अगं सावकाश, काय म्हणजे जादू? काही न बोलता खरंच गटागट गटागट प्यायली आहेस? काय खुश दिसतेस आज? काय झालंय का आत्या? तुम्हाला माहिती आहे आज सकाळी काय झालं? मला अशी अचानक इच्छा झाली मानसी कविता ऐकायची. ओके, त्याला खूप फोर्स केला आणि फायनली त्यांनी कविता म्हटली आणि मग मला बरं वाटलं. हो ग, असंच असतं. तुला माहितीये का, मला जेव्हा डोळे लागले होते ना, म्हणजे मी प्रेग्नंट असताना, तेव्हा मला काय बघावं असं वाटलं माहितीये? समुद्र. आणि ते पण रात्री, मध्यरात्री. मी यांना म्हटलं मला आत्ताच्या आत्ता समुद्र बघायला जायचंय. बरं त्यात रात्र गावात एवढा पाऊस पडत होता ना की काही विचारू नको, लाईट पण नव्हते. पण मला राहवलं नाही ना, मला बघायचंच होतं. मग यांनी काय केलं माहितीये? शेजारी काका काकू राहत होते, त्यांना उठवलं, त्यांच्याकडनं मोठी छत्री घेतली आणि मग त्या मोठ्या छत्रीतनं आम्ही दोघं जण समुद्रावर गेलो. समुद्राची गाज, चंदेरी वाळू, इतकं बरं वाटलं ना सगळं बघून मला. आणि मग कार्तिक झाला आणि आम्हाला दोघांना खूप आनंद झाला. आमचं आयुष्यच बदलून गेलं जण. त्याला खेळवण्यात, त्याला वाढवण्यात कशी 3 वर्ष निघून गेली कळलं सुद्धा नाही. आणि मग काव्या झाली. बघता बघता दोघं मोठी झाली. मला आठवण येते ना त्यांची. त्यांचीही आणि डोहाळ्यांचीही खरच. पण या वेळेला सुद्धा तसेच ते डोहाळे, खूप मज्जा. नाही नाही पण आता खरच डोहाळे म्हणजे मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, जोपर्यंत हवी ती गोष्ट मिळत नाही ना, तोपर्यंत ते क्रेविंग होत राहत, थांबतच नाही. हो ना, आणि हे पुरुषांना ना कधीच कळणार नाही. पुरुषांनी फक्त आपले डोहाळे पुरवायचे, सल्ले न देता. करेक्ट.
यार अडीच वाजलेत. यार समीर प्लीज फोन उचल यार, प्लीज उचल. मानस कर. हा बोल बोल मानस, काय झालं? हॅलो, अरे थँक्स थँक्स थँक्स. हॅलो ऐक ना ऐक ना, हॅलो ऐक, तुझ्याकडे बाय एनी चान्स आंबे हळदीचं लोणचं असेल का? अरे उठ. हॅलो, अरे तुझ्याकडे आंबे हळदीचं लोणचं आहे का? ते असं खूप टेस्टी असतं, ते आहे तुझ्याकडे? मानस तू स्वप्नात फोन लावलाय, झोप चल, गुड नाईट. अरे हॅलो हॅलो समीर, अरे झोपू नको. अरे बाबा मी काही झोपेत नाहीये, मी इकडे बिल्डिंगच्या जिन्यात उभा आहे आणि मला आंबे हळदीचं लोणचं हवंय आत्ता अर्जंट. आहे का तुझ्याकडे? आत्ता रात्री लोणचं बद्दल हेलेस दिस यार. अरे समीर हेल वगैरे काही नाही, ह्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचं डोहाळे लागलेत. वैदेहीला डोहाळे. ओ माय गॉड, अरे हो मा. मला तानिया सांगत होती आज ते ऑफिस मध्ये काहीतरी ते कविताचे डोहाळे. हो ऐक ऐक, ते सगळं जाऊ दे. मला एवढं सांग, आंबे हळदीचं लोणचं आहे का तुझ्याकडे? नाही, आमच्याकडे केचप असेल टोमॅटोच. चालेल, हे नवाथे लोणचं वगैरे काही खात नाही. आणि तू काय नाव घेतलंस ते मी पहिल्यांदा ऐकलं. काय हळबे आंबट? आंबे हळद. व्हॉट इज दिस? ऐक ऐक, मी तुला नंतर एक्सप्लेन करतो. मी आता तुझ्या घराजवळ येतोय, तू लगेच बाहेर ये. ओके चल बाय. आणि झोपू नको. हा हा ये ये, हा बाय. हा येतोय मी, चल बाय. काय असत हे? वैदेहीला ह्याच लोणचं हवंय. काय आहे काय बुद्ध? प्लीज उचल. समीर. हा बोल रे. सॉरी बेबी, इतक्या रात्री तुला मी फोन करतोय. ऐक ना, तुझ्याकडे ते आंबे हळद जसं काहीतरी लोणचं असत ते आहे का? काय बोलतोस तू? तानिया वैदेही डोहाळे. काय? तिला डोहाळे लागले आहेत ह्या लोणच्याचे आत्ता. प्लीज तुझ्याकडे असं काही आहे का बघ ना प्लीज. अरे आमच्याकडे लिंबाचं, कैरीचं आणि मिक्स लोणचं आहे. चालेल. तूच सांग मला, वैदेहीला ह्या लोणच्याचे डोहाळे लागलेले असताना इतर कोणतंही लोणचं चालेल का? सॉरी नाही चालणार. नाही मग इतक्या रात्री इतकी फालतू बडबड का करतीये? तू कॉल केलायस मला. सॉरी. एक काम कर, आम्ही बघतो काय ते. तू झोप. ओके गुड नाईट बेबी. बाय. सॉरी. काय हे एक्झॅक्टली आहे तरी काय यार?
वैदेही तू ना लांब जाऊच नको, म्हणजे जवळ, खूप खूप जवळ, कारण मला ना तू जवळ असायचं डोहाळे लागत, आणि ते पण आत्ता तुला केस पुसताना बघून.